आज आपण जो विषय घेतलेला आहे प्रबोधनासाठी तो विषय म्हणजे सुखी जीवनाची गुरुकिल्ली। मला असं वाटतं की ही किल्ली आपल्याला मिळावी आणि सुखी जीवन आपल्याला प्राप्त व्हावं असं इथे आलेल्या प्रत्येक माणसाला निश्चित वाटत असलं पाहिजे। आणि ही सुखी जीवनाची गुरुकिल्ली मी तुमच्या हातात दिल्याशिवाय घरी जाणार नाही। आता ती गुरुकिल्ली मी तुमच्या हातात दिल्यानंतर ती हातात ठेवायची का टाकायची हे तू ठरवायचं आहे, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार। सुखी जीवनाची गुरुकिल्ली असं आपण ज्याला म्हणतो, त्या ही गुरुकिल्ली नेमकी कुठे आहे? अगदी एका शब्दात सांगायचं म्हणजे सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे आपलं मन आहे। सुखी जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे आपलं मन आहे। आणि ही किल्ली कशी लावायची त्यालासुद्धा युक्ती लागते, त्याशिवाय ते कुलूप उघडलं जात नाही। कारण काय काय कुलूप असे असतात की ते नुसती कोणी चावी लावली तर उघडता येत नाही, तर त्याला विशिष्ट तऱ्हेचं त्या ठिकाणी योजना केलेली असते। आणि ती किल्ली लावली की मग ते कुलूप उघडतं। तसं आपलं हे जे शरीर आहे, हे आपलं जो देह आहे, हा एक खजिना आहे, हा एक खजिना आहे। आणि या खजिन्यामध्ये काय आहे असं तुम्ही मला जर विचारलं तर मी तुम्हाला असं सांगेन की या शरीरामध्ये खजिना जो आहे त्यात काय नाही, त्यात काय नाही, सर्व आहे। पण आपल्या या शरीरामध्ये एवढा मोठा खजिना भरलेला आहे हेच आपल्याला ठाऊक नाही, हेच आपल्याला ठाऊक नाही। हे मानवजातीचं दुर्दैव आहे, आपल्याला ठाऊकच नाही आहे की आपलं शरीर म्हणजे एक खजिना आहे। हे शरीर म्हणजे एक तिजोरी आहे, त्यामध्ये सुद्धा एक खजिना आहे। आणि हा खजिना जर आपल्याला पाहिजे असेल तर त्याला जे कुलूप लावलेलं आहे ते कुलूप विशिष्ट पद्धतीने चावी लावून आपल्याला ते उघडता आलं पाहिजे। आणि म्हणून एके ठिकाणी म्हटलं आहे, देहाची तिजोरी भक्तीचा ठेवा असं एके ठिकाणी म्हटलं आहे गाण्यामध्ये। तर ही तिजोरी आहे आणि ह्याच्यामध्ये खजिना आहे। आणि हा खजिना आपल्या ठिकाणी जो आहे तो सुखशांतीचा खजिना आहे, तो आनंदाचा खजिना आहे, तो समृद्धीचा खजिना आहे। आणि म्हणून हा खजिना जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचा असेल तर मन रूपी जी किल्ली आहे ती गुरुकिल्ली आपल्याला विशिष्ट पद्धतीने लावता आली पाहिजे, म्हणजे कुलूप उघडणार आणि खजिना आपल्याला प्राप्त होणार। डॉक्टर मर्फीने एके ठिकाणी फार सुंदर सांगितलं आहे, ते असं म्हणतात, इन्फिनिट रिचीस आर ऑल अराउंड यू इफ यू ओपन युअर मेंटल आईज अँड बिहोल्ड द ट्रेजर हाऊस ऑफ इन्फिनिटी विदिन यू। विदिन यू हे अंडरलाईन करायचं, देर इज अ गोल्डमाइन विदिन यू फ्रॉम विच यू कॅन एक्स्ट्रॅक्ट एव्हरीथिंग यू नीड to live life gloriously, joyously and happily. However, people are sound asleep about this gold mine of infinite intelligence and boundless love among themselves. Now, sundar sahitya Dr. Murphy ne ya vakyamadun ani aplya santani pan हेच सांगितलं आहे, पण निराळे शब्दात सांगितलेलं आहे। ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांनी हेच फार सुंदर रीतीने सांगितलेलं आहे, पाहे पा दूध पवित्र आणि गोड, पासी त्वचेची या पदरा आड, ते अवेरून गोचिड काय अशुद्ध न सेवी का कमलकंदा आणि दरदुरी, नांदणूक एकेची घरी परी परागू सेवी दे भ्रमरी, येरा चिखल चिवरे।
निदैवाच्या परिवरी लोया रुतल्या ती सहस्रवरी ते तर बैसोनी उपवासू करी दरिद्रीय तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम की भ्रांतासी काम विषयावरी असं सुंदर वचन आणि ज्ञानेश्वरीमध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात. दोन्हीचा अर्थ एकच आहे पण दोघांनी वेगवेगळ्या पद्धतीने सांगितलेलं आहे आणि मी तिसऱ्या पद्धतीने सांगितलं सुरुवातीला. आणि म्हणून सर्व काही जे आहे ना ते आपल्यात आहे पण आपण सर्व कुठेतरी बाहेर शोधत असतो. आहे सगळं आत पण आपण शोधत असतो बाहेर. जोपर्यंत तुम्ही बाहेर शोधता तोपर्यंत तुम्हाला ते कधीच मिळायचं नाही. आणि तुम्ही ज्या वेळेला तुम्ही आतमध्ये आहे हे ओळखाल तेव्हा तो खजिना तुमच्या हातामध्ये येईल. ह्याच्यासाठी हा जो खजिना जो आहे हा खजिना आपल्याला जर उघडाय उपलब्ध व्हायला पाहिजे असेल तर त्याच्यासाठी उत्तम उपाय म्हणजे मनरूपी गुरुकिल्ली आपल्याला लावता आली पाहिजे. थोडक्यात हे मन हे आपल्या जीवनाचं सार सर्वस्व आहे. सर्व गुरुकिल्ली त्या ठिकाणी आहे. जीवनाचं सर्व केंद्र त्या ठिकाणी आहे. तुम्हाला यश मिळणं अपयश मिळणं त्या ठिकाणी आहे. तुम्हाला दारिद्र्य मिळणं समृद्धी मिळणं त्या ठिकाणी आहे. तुम्हाला सुख मिळणं दुःख मिळणं त्या ठिकाणी आहे. तुम्हाला यश मिळणं अपयश मिळणं त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तुम्ही जर मनाचा विचार केलात मनाला जर तुम्ही ओळखलत मनाला तुम्ही धरू शकलात मनाला जर तुम्ही वाकू शकलात मनाला तुम्ही वळवू शकलात मनाला जर तुम्ही स्वाधीन करून घेतलं तर तुमच्यासारखे भाग्यवान तुम्हीच. हे मन जे आहे हे मन आपल्या जीवनाचं केंद्र आहे हे पहिलं लक्षात ठेवायचं. आपल्या जीवनाचं केंद्र मन आहे हे आपण पहिलं लक्षात ठेवायचं. आणि या मनाला स्वाधीन करायचं काय मना किंवा मनाच्या अधीन व्हायचं ह्या दोपैकी आपण काय मिळवायचं काय करायचं हे आपण ठरवायचं आहे. अन्य कोणीही नाही लक्षात ठेवा हे आपण ठरवायचं आहे. हे तुम्ही ठरवायचं आहे. हे तू ठरवायचं आहे म्हणून तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. देव येऊन तुम्हाला सांगणार नाही. कुठलाही बुवा कुठलाही महाराज कुठलाही देवऋषी तुम्हाला येऊन सांगणार नाही. हे तू ठरवायचं आहे की मी या मनाला माझ्या स्वाधीन करायचं का मी मनाच्या अधीन व्हायचं हे मी ठरवायचं आहे. गंमत अशी आहे एक घोडा आहे. त्या घोड्यावर तुम्ही जर स्वार झालात तर तुमचा प्रवास सुखाचा होईल आणि तुम्ही मुक्कामाला जाल. ह्याच्या उलट घोडा जर तुमच्यावर स्वार झाला तर काय होईल. घोडा जर तुमच्यावर स्वार झाला तर काय होईल. राम बोलो बाय राम चला याला उतला आता. म्हणजे प्रवास तर राहिलाच बाजूला मुकामाचं ठिकाण राहिलं बाजूला आणि याला राम बोलो बाय राम म्हणण्याची वेळ येईल. तसं आपलं आज झालेलं आहे. आज आपल्या मनरूपी घोड्यावर आपण स्वार व्हायचं का मनरूपी घोड्याने आपल्यावर स्वार व्हायचं हा एकमेव प्रश्न आपल्यासमोर आहे. पण हा प्रश्न तुमच्यासमोर आहे तुम्हाला आतापर्यंत ठाऊकच नाही. कारण तुम्हाला हे सांगतो आहे कोण. तुम्हालाही कोणी सांगणार नाही. तुम्हालाही कोणी सांगतही नाही आणि आतापर्यंत कोणी सांगितलेलं पण नाही. कारण का की या मनाचा अभ्यासच कोणी करत नाही. बुवा बाबा भगत फकीर संन्यासी तथाकथित महाराज तथाकथित गुरु ह्या मनाचा अभ्यासच करत नाही. त्यांना फक्त एक माहीत असतं तीर्थयात्रा करा व्रतवैकल्य करा उपास तपास करा उभं आडवं गंध लावा
एवढंच फक्त त्यांना माहीत असतं. हे आणि हे सांगणं फार सोपं आहे, गुरु होणं फार सोपं आहे. तुम्हाला कोणालाही गुरु होता येईल, कारण एवढंच सांगायचं असतं. तीर्थयात्रा कर, किंवा तुमचा जर काय मठ असेल बांधलेला, त्या मठाला दर महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसात एकदा भेट दे. भेट दिली नाही तर संकट येईल, तुमच्यावर दुःखाचे प्रसंग येतील, आणि मग तुम्हाला जे काही दुःख प्राप्त होईल त्याला मी जबाबदार नसेन, वगैरे वगैरे ते सांगतील. म्हणजे तुम्हाला जक्कत त्या मठाला म्हणा, त्या आश्रमाला म्हणा, भेट द्यायला पाहिजे. तीर्थयात्रा केलीच पाहिजे, व्रतवैकल्य केलीच पाहिजे, उपास तपास केलेच पाहिजेत. हे सांगणं फार सोपं आहे, पण ज्ञान देणं फार कठीण आहे. कारण ज्ञान द्यायला ज्ञान असावं लागतं, तर तो ज्ञान देणार. सांगायचा मुद्दा असा की शेवटी ज्ञान हे श्रेष्ठ आहे. या जगामध्ये श्रेष्ठ काय आहे? ज्ञान. आणि हे ज्ञान जर तुम्हाला अवगत झालं नाही, तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला नाही. लक्षात घ्या, तुम्हाला जर ज्ञान जर मिळालं नाही, ज्ञान तुम्ही मिळवलं नाही, तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवाला नाही, आणि ब्रह्मदेवाच्या पिताश्रीला पण नाही. ब्रह्मदेवाचे पिताश्री म्हणजे विष्णू, त्यालाही नाही, कोणालाच नाही. कोणालाही तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य नाही. तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ज्ञानात आहे. आणि हे भगवद्गीतेने 4000 वर्षापूर्वी सांगितलं. भगवद्गीतेने नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम य विद्यते, किती सुंदर सांगितलं. ते ज्ञानपयी बरवे, ज्ञानेश्वर महाराज सांगतात ज्ञानेश्वरीत, ते ज्ञानपयी बरवे जरी मनी हाती आणावे तरी संताया भजावे सर्वस्वेसी. ते ज्ञानाचा कुरुटा, ते तर सेवा हा दारवंटा, तो स्वाधीन करून घेई सुबटा ओळगोनी. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित जे आपुले ते सांगतील पुसिले, जेणे अंतःकरण बोधिले संकल्पा न ये. किती सुंदर सांगितलं आहे की ज्ञान हे अत्यंत आवश्यक आहे. गुरु तेथे ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जायचे. गुरु तेथे ज्ञान, गुरुच्या ठिकाणी जर ज्ञान नसेल तर ते गुरु नव्हे, ते गुरु नव्हे, ते पोट भरू, ते गुरु नाही, पोट भरू. आणि गुरु जे ज्ञान देतात ते ज्ञान तुम्हाला सुखी करायला समर्थ ठरलं पाहिजे. ते ज्ञान सुखी करायला समर्थ ठरलं पाहिजे, तर ते ज्ञान. आज गंमत अशी आहे की ज्ञान आपल्याला मिळतं आहे असं समजून लोक अज्ञानच घेतात. लोक अज्ञानच घेतात. सांगायचा मुद्दा असा की मनाचं ज्ञान जर तुम्ही करून घेतलं नाही, तर तुम्हाला सुखी करण्याचं सामर्थ्य ब्रह्मदेवालाही नाही. कारण हे जे मन आहे, हे मन तुमच्या जीवनाचं केंद्र आहे. माइंड इज सुप्रीम, लक्षात ठेवा, माइंड इज सुप्रीम. की मन जे आहे हे सुप्रीम आहे, सर्वात श्रेष्ठ मन आहे. आणि हे मन जे आहे, या मनाच्या अधीन तुम्ही झालात की हे मन तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणार. आणि मनाला जर तुम्ही स्वाधीन ठेवलं तर हे मन तुमची मिरवणूक काढणार. दोन्ही या मनाच्याच हातात आहे. तुमच्या डोक्यावर मिऱ्या वाटणं किंवा तुमची मिरवणूक काढणं, हे दोन्ही तुमच्या मनामध्ये ते सामर्थ्य आहे. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी फार सुंदर सांगितलेलं आहे, आधी मन घे याती तोची गण राजा गणपती. काय सुंदर सांगितलं तुकाराम महाराज. हे जे मन आहे ना, ते आधी तू हातात घे, तुझ्या स्वाधीन कर. आणि तुझ्या हातात येईल, तुझ्या हातात ज्या वेळेला मन येईल त्यावेळेला ते मन नसेल, तो गणपती असेल. आपण मनाला पकडलं, कल्पना करा
मनाला आपण मुठीमध्ये पकडलं आणि पकडल्यानंतर मूठ उघडली की तिकडे गणपती असेल, मन असणार नाही, गणपती असेल. म्हणून आधी मन घेई हाती, हातात मन घे, स्वाधीन कर, कारण तोची गणराजा गणपती. म्हणून गणपती कसा आहे, सुख करता दुःख हरता असं आपण म्हणतो की नाही, पण सुख करता दुःख हरता कोण? आपण त्या गणपतीसमोर भजन करतो, आरती करतो, सुख करता दुःख करता वारता विघ्नाची रवी प्रवी काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नाही, काय बोलतो त्याचं त्यालाच कळत नाही. दे धूम भजन, दे धूम, काय बोलतो ते त्याचं त्यालाच कळत नाही. एक तुकारामांचा अभंग आहे, भजन करतो म्हणाले पण त्याला काय करतो बोलतो तेच त्याला कळत नाही, असा एक तुकारामांचा अभंग आहे. तर सांगायचा मुद्दा असा की हे जे मन आहे, हे मन गणपती आहे. जर तुमच्या स्वाधीन असेल तर, नाहीतर हेच मन तुम्हाला सर्व प्रकारचं दुःख देणारं गोणपती असेल. गणपती नाही, गोणपती. आणि म्हणून गणपती पाहिजे का गोणपती पाहिजे हे तू ठरव, कारण तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आणि म्हणून या मनाचं रूप आणि स्वरूप आपण जर अभ्यासिलं, लक्षात घेतलं, शिकून घेतलं, तर तुम्हाला जीवन सुखी करण्याची गुरुकिल्ली सापडेल. तुम्ही म्हणाल, वामनराव तुम्ही कृपा करा आणि आमच्या हातामध्ये विनासायास ही गुरुकिल्ली ठेवा, तर ते शक्य नाही, कोणालाही शक्य नाही. लक्षात ठेवायचं की कृपा याचा अर्थ कर आणि पहा. कृपा कर आणि पहा म्हणजे कृपा. म्हणून कृपा जर तुम्हाला पाहिजे असेल तर मी सांगतो ते कर आणि पहा कृपा. तेव्हा हे जे मन आहे, ह्या मनाचे गंमत अशी आहे की या मनाबद्दल तुकाराम महाजनी फार सुंदर सांगितलं आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा भवबंधन सुख समाधान इच्छाते. मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. मन गुरु आणि शिष्य करी आपुलेची दास्य, प्रसन्न आपआपणास गती अथवा अधोगती. साधक वाचक पंडित श्रोते वक्ते ऐका मात, नाही नाही आन दैवत तुका म्हणे दुसरे. किती स्पष्ट शब्दात तुकारामने सांगितलं आहे. आता संतांनी सांगायचं काय शिल्लक ठेवलं आहे ते सांगतात. मन मने प्रतिमा स्थापिली, मने मना पूजा केली, मने इच्छा पुरविली, मन माऊली सकळांची. तुम्ही देवासमोर उभे राहता, तुम्ही देवळात जाता, देवासमोर उभे राहता आणि देवाला काय म्हणतात, देवा काहीतरी मागता तुम्ही, देवा मला अमुक दे, मला तमुक दे, अमुक केलं आणि मला यश मिळालं तर मी तुला एक किलो पेढे देईन, जरा श्रीमंत असेल तर 10 किलो देईल. म्हणजे जसं देणार मिळणार मोठं असेल तर किलो वाढत जाणार. गंमत अशी आहे की सगळी मंडळी देवळात जातात. तुम्ही आम्ही सर्व देवळात जाणारे, तुम्ही सर्व देवाजवळ काहीतरी मागता, पण मागितलं आणि मिळालं असं किती वेळा झालं आहे? तुमचं तुम्हीच तपासा, तुम्हीच परीक्षक आणि तुम्हीच विद्यार्थी आणि तुम्हीच तुम्हाला मार्क द्या. बघा तुम्ही किती वेळा तुम्ही देवाजवळ मागितलं आणि किती वेळा तुम्हाला मिळालं. आता मला सांगा, एका मुलाला किंवा एका माणसाला
त्यांनी नवस केला त्याप्रमाणे त्याच्या नवसाला देव पावला आणि बाकीच्या हजार लोकांनी देवाला नवस केले त्यापैकी कोणालाच तो पावला नाही. मग तो काय पार्शालिटी करतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? तो फेवरिटिझम करतो असं तुम्हाला म्हणायचं आहे? तो काय मिनिस्टर आहे स्पेशल केस करायला? असं नाही आहे. देव तुमच्या बाबतीमध्ये ह्याला ज्याच्यावर कृपा कर आणि त्याच्यावर अवकृपा कर असं तो करत नाही. अहो तर करू कशा सांगणं मला सांगा. आता कोर्टामध्ये केसेस असतात, कोर्टामध्ये केसेस असतात. आता त्या गावामध्ये देऊळ आहे, त्या देवळामध्ये शंकराचं मंदिर आहे आणि त्या गावामध्ये दोन माणसांचं कोर्टामध्ये केस आहे. दोघे एकमेकांचे वैरी, दोघे एकमेकांचे वैरी आणि त्यांचं कोर्टामध्ये केस चालू आहे. आता निकाल लागेपर्यंत हे दररोज देवळात जाणार शंकराच्या आणि दोघे जण म्हणणार माझ्या बाजूने केस कर, मी तुला अमुक अमुक पेढे देईन किंवा काय दे द्यायचं असेल ते देईन. हा पण नवस करतो आहे, तो पण नवस करतो आहे. आता कोणाच्या नवसाला पावायचं त्याने? हाही शंकराचा भक्त म्हणवतो, हाही शंकराचा भक्त म्हणवतो, हाही नवस करतो, तोही नवस करतो. नवस दोघेही एकालाच करतात. आता त्या शंकराने कोणाला पावायचं? तो कोणालाच पावत नसतो, तो ह्यालाही पावत नाही आणि त्यालाही पावत नाही. पण केस कोणाच्या तरी बाजूने होणारच, शेवटी केस कोणाच्या तरी बाजूने होणारच. आता ज्याच्या बाजूने झाली तो म्हणा पा शंकराने माझ्यावर कृपा केली, आणि दुसरा म्हणणं माझ्यावर शंकराने कोप केला, त्याने कृपा पण केली नाही आणि कोप पण केली नाही. पण ह्या दोघांनी आपापली समजूत करून घेतली की माझ्यावर कृपा केली आणि कोप केला. खरी वस्तुस्थिती अशी आहे. तुमच्या जीवनामध्ये असंच चाललेलं आहे, तुमच्या जीवनामध्ये असंच चाललेलं आहे. तुम्ही मागत असता मिळालं चुकून माकून देवाने कृपा केली, नाही मिळालं तर आमचं नशीब खोटं किंवा देवाने आमच्यावर कोप केला आहे म्हणेल. हे असं चाललेलं आहे. पण एक लक्षात ठेवा, परमेश्वर कोणावरही कृपा करत नाही आणि कोणावरही कोप करत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला पटो न पटो, वामनराव पै जे सांगतात ते सुरुवातीला पटत नाही असे आमच्याकडे आहेत, असे आमच्याकडे लोक आहेत की प्रथम जेव्हा ऐकतात तेव्हा रागारागाने निघून जातात. हे काय सांगतात, काय स्वतःला शाणे समजतात काय वगैरे वगैरे. आम्हाला अनुभव आहे म्हणून सांगतो आणि इथे बसलेले आहेत ते, कळलं की नाही. प्रथम आम्ही जेव्हा सांगतो लोकांना पटत नाही, पचत नाही, वळत तर नाहीच नाही. कारण का की बाबा देव कृपाही करत नाही आणि कोप करत नाही, मग आतापर्यंत आम्ही ऐकत आलो ते काय आणि आम्ही आतापर्यंत करत आलो ते काय. मला सांगायचा मुद्दा असा की तुम्ही आतापर्यंत जे ऐकत आलात आणि करत आलात हे बरोबर का चूक हे तू ठरव, कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. सांगायचा मुद्दा असा की शेवटी आपल्या ठिकाणी हे जे मन आहे ते मन कृपा किंवा कोप करत असतं. सुखात आनंदात ऐश्वर्यात सर्वांचं भला कर, कल्याण कर, रक्षण कर आणि तुझे